पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात सध्या फेस्टिवलची रंगत ही सुरू आहे आणि यामुळेच तरुणाईला देखील अक्षरशः उधाण आलं आहे. सध्या आपण मारवाडी संमेलन संचलित सीताराम देवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि BM रुईया गर्ल्स कॉलेज या कॉलेजमध्ये आहोत आणि या कॉलेजचा फेस्टिवल आपण कवर करत आहोत. अर्थात या कॉलेजचा फेस्टिवलचा पहिला दिवस देखील आपण कवर केला आहे. तूफान फेस्टिवल इथे चालू आहे आणि याच तूफान फेस्टिवलचा आपण दुसरा दिवस देखील आज कवर करणार आहोत. विशेष गोष्ट म्हणजे टाइम महाराष्ट्र या वेब पोर्टलने त्यांच्यासोबत मीडिया पार्टनर म्हणून सहभाग देखील आम्ही घेतला आहे आणि विद्यार्थी या कॉलेजमध्ये फक्त गर्ल्स कॉलेज असल्यामुळे विद्यार्थिनींनी देखील मोठ्या प्रमाणात इथे सहभाग दाखवला आहे. त्याचसोबत हा फेस्टिवल 16 आणि 17 असा 2 दिवसांचा हा फेस्टिवल होता. सो दोन्हीही दिवस मुलींसह अनेक टीचर्स देखील या तूफान फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत आणि त्याचसोबत त्यांचा उत्साह हा देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. अजून या फेस्टिवलमध्ये यांनी काय काय धमाल केली आहे हे देखील आपण जाणून घेऊयात. The Sitaram Devra Institute of Management Studies was established in 2012-13. In establishing a vocational offshoot of BM Rhea Girls College, the purpose was clear: to create industry-ready women in the field of IT and mass media. It gives us immense satisfaction to know that our young, empowered students from the past years are employed in reputed companies in their respective fields. We at SDIMS continue to stay committed to our mission and vision. I would also like to acknowledge the efforts of the teaching and non-teaching staff of both the institutions. I can't express enough gratitude towards our management of the Marwadi Sammelan for their constant and unwavering support. This event could not be successfully completed. I'm happy to say that this year we had around 419 participants from various colleges and that's a big number. And the consolation prize goes to Nirma Purohit from BM Rhea Girls. आपल्यासोबत या कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि या कॉलेजचे जे टीचर्स आहेत ते सगळे इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी देखील आज संवाद साधूया. काल मी विद्यार्थिनींशी, पहिला दिवस होता आणि काल मी विद्यार्थिनींशी संवाद साधला. आज या फेस्टिवलचा, तूफान या फेस्टिवलचा दुसरा दिवस आहे आणि आज मी थेट मुख्याध्यापिकांशी संवाद साधणार आहे. मॅम, काय सांगाल? हा तुम्ही सर्व फेस्टिवल अरेंज केला, कायबद्दल त्याबद्दल काय सांगाल? जसं मी सांगितलंच आहे सगळ्यांना की आम्ही हे फेस्टिवल ह्यासाठी करतो की मुलांच्यामध्ये एक थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, व्हॅल्यूज, इंडियन व्हॅल्यू सिस्टम, इंडियन नॉलेज सिस्टम अँड आपल्या जे पण मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत ते सगळं कवर होईल. तसं आपलं कल्चर कवर होईल, तसे सर्व इव्हेंट्स आम्ही ठेवले कारण ह्या सगळ्यांची जाणीव मुलांना
व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि असे जे इव्हेंट्स असतात त्याच्यातनं त्यांच्या जे पर्सनॅलिटी असते ते डेव्हलप होते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो एक टीम वर्क म्हणून काम करायला, आणि वेगवेगळ्या कॉलेजच्या जे कॅन्डिडेट्स एकमेकांना भेटतात आणि आदानप्रदान करतात विचारांचं बघतात तर ते खूप शिकतात त्याच्यामुळे. एक जे क्लासरूम टीचिंग आहे त्या ते तर इम्पॉर्टंट आहेच, त्याबरोबर असे इव्हेंट्स जे आहेत ते पण खूप त्यांना घडवण्यात एक मुख्य भूमिका असते. म्हणून आम्ही असे खूप सारे इव्हेंट्स करतो. आम्ही निर्जर केलं याच महिन्याच्या स्टार्टिंगला, त्यांचं बिंब्रिया गर्ल्स कॉलेज आहे मारवाडी संमेलनचं, आणि हे सीताराम देवराय तर ह्याच्या अंडर आम्ही हे तुफान केलं. आणि हे नाव असं ठेवलं आम्ही, मी जसं सांगितलं, कारण जीवन काही दररोज सरळ नसतं, जिंदगी हर रोज बदलती रहती है, हर रोज नए प्रश्न नए समस्याएं, और हमें जीवन के किसी भी और कैसा होता है कि व्यक्ति पर निर्भर करता है, किसी को छोटी सी चीज़ भी तूफान जैसी बड़ी लगती है, तो वो हर हालत में अपने आप को दृढ़ रहे, थोड़ा सा धीरज रखे और अपने काम को बहुत संयम से कुछ सीखते हुए रास्ता ढूंढते हुए आगे बढ़े, ये सोच कर ये दिशा देने के लिए हमने वैसा टाइटल भी चुना, क्योंकि ज़िंदगी ही एक तूफान है और इसमें रोज़ नए झंझावात आते हैं और हमें उनसे पार निकलना है, और वो मुश्किलें हमें रास्ता दिखाती हैं और हमें हमसे हमारी पहचान कराती हैं. हमें पता भी नहीं होता कि हम इस सिचुएशन में क्या करेंगे और हम हैंडल कर जाते हैं, तो वो एक वैसा सोच के बच्चों को ऐसे शब्द उनकी ज़िंदगी में आए कि वो समझें, तो हमने वैसा टाइटल रखा. और हमें इस साल हमने 2016 में शुरू किया था और दुर्भाग्य से बीच में कोरोना आ गया तो 3 साल हम इसको कर नहीं पाए. तो इस साल हमने किया और हमें बहुत खुशी है ये बताने में कि लगभग 450 के आसपास 420 बच्चे हमारे यहाँ स्टूडेंट्स आए डिफरेंट कॉलेजेस से, और उन्होंने बहुत एंथुजियास्टिकली पार्टिसिपेट किया और इन चीज़ों को समझा. कुछ नई चीज़ें थी जैसे शुद्ध बग और इस तरह की चीज़ें, हार्डवेयर में या सॉफ्टवेयर में या ऐप में कोई कमी है उसको ढूंढना, क्योंकि आजकल के बच्चे टेक्नोलॉजी वाले हैं तो उसमें कहाँ मिस्टेक है वो ढूंढना. तो इस तरह से जो आजकल की चीज़ें आई हैं सोशल मीडिया की, वो किस तरह से उसका सिर्फ मैसेजेस फॉरवर्ड करने में नहीं बल्कि अपने डेवलपमेंट के लिए, अपने नॉलेज के लिए, अपने पर्सनालिटी के लिए, अपने फ्यूचर कैरियर के बारे में सोचकर वो इस्तेमाल कर सकते हैं, और किस तरह के बिजनेस आइडियाज़ वो खुद भी ले सकते हैं वो सब उन्होंने किया, और बहुत अच्छे आइडियाज़ बच्चों के थे. ये देखकर उनको भी सचमुच बहुत अच्छा लगा. लगभग कितने दिवस ही सर्व तैयारी चालू होती? भरपूर दिवस, कारण एखादं फेस्टिवल करायचं म्हटलं तर तो लग्नासारखाच असतो. त्याच्यामुळे व्हॉलेंटियर्स आणि टीम SDIMS ची आमची टीम बरोबर, आम्ही आमचे मॅनेजमेंट, जसं मॅडम बोलल्या की मारवाडी संमेलन आमचं मॅनेजमेंट आहे आणि त्याचे 2 कॉलेजेस आहेत, बिंब्रिया गर्ल्स कॉलेज आणि सीताराम देवराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, तर आम्ही एकत्रच काम करतो आणि आमच्या मॅडम आम्हाला इतका चांगला सपोर्ट करतात आणि प्रेरणा देतात आणि त्यांचं अगदी मनापासूनचा जो गायडन्स असतो त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र काम करतो. तर खूप दिवस कार्यक्रमाची तयारी सुरू होती आणि सगळ्या टीमनी पूर्ण खूप मन लावून काम केलं होतं, म्हणजे टीचिंग, नॉन टीचिंग, व्हॉलेंटियर्स, आमचे स्टुडंट्स, डेकोरेशन पण तुम्ही पाहाल खाली पण खूप सुंदर झालं. आणि जे वेगवेगळे इव्हेंट्स होते, म्हणजे 2 दिवस हे इव्हेंट्स आम्ही घेतले, एका दिवशी 4 इव्हेंट्स अशा पद्धतीने आम्ही इव्हेंट्स घेतले. आणि जसं मॅडम म्हणाल्या की मॅक्झिमम पार्टिसिपेशन, कारण की वी आर प्रमोटिंग गर्ल्स एज्युकेशन, आमची जी संस्था आहे ती जवळजवळ 65 वर्षांपेक्षा जास्त जुनी मारवाडी संमेलन संस्था आहे आणि आम्ही गर्ल्स एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी इथे हिंदी माध्यमातून पण सुरुवात केली शिकवण्यापासून ते आज आम्ही 2 इन्स्टिट्यूटपर्यंत आम्ही इथे आलो. हा जो फेस्टिवल आहे याची तर सुरुवात खूप दिवसापासून झाली, पण अशा अनेक पद्धतीचे आम्ही दुसरेही कार्यक्रम घेतो इथे अनेक प्रकारचे. आणि हा फेस्टिवल तर खूप छान प्रतिसाद मिळाला, दोन्ही दिवस खूप छान स्टुडंट्स आले होते. फॅशन शोमध्ये देसी एक आमची थीम होती, ती एक थीम होती. नंतर आमच्याकडे आता आपल्याला माहिती आहे की आपण 75 इयर्स आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचे जी सगळीकडे आपण पहल सुरू झालेली आहे,
तर आम्ही डान्समध्ये पण ती थीम ठेवलेली होती. आणि सगळ्यात मला एक खूप छान वाटलं की क्विज, म्हणजे क्विजमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न होते, सगळे जनरल नॉलेजचे, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे. आणि नो फायर कुकिंग म्हणून जे होतं, म्हणजे आता काय होतं की सध्या असं खूप गोष्टी असतात की आपल्याला बाहेर जातो आपण कामाच्या धकाधकीमध्ये, आपल्याला वेळ मिळत नाही, आपण म्हणतो घरी ताजं करायचं, अमुक करायचं. पण मुलांनी इतके वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं केलं होतं, कोणी चणे, कोणी मका, कोणी काही दही, लस्सी, आणि अशा अनेक गोष्टी वापरून त्यांनी नो फायर कुकिंगमध्ये तर खूपच एन्जॉय केलं मुलांनी. आणि अशा सगळ्याच इव्हेंट्समध्ये त्यांनी खूप एन्जॉय केलं. इटिंग हेल्दी फूड कारण आजकाल खूप हे चलन आहे. आम्ही बघतो की पिझ्झा, बर्गर अशी असे प्रकार, वेगवेगळे प्रकार ते खातात, ते बरं आहे. पण आपण काय हेल्दी फूड खाऊ शकतो ज्याने आपलं हेल्थ पण चांगलं राहील आणि आपल्याला नुकसान होणार नाही. आणि ॲज वी नो, दिस इज द इयर ऑफ मिलेट्स डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट, सो समथिंग ऑन दॅट लाईन. बट इफ स्टुडंट्स आर डुईंग समथिंग विच इज हेल्दी, नॉट मिलेट्स ऑर मिलेट्स, वी ट्राय टू डू दॅट बाय फायर कुकिंग. मुलांना न्यूट्रिशनल व्हॅल्यू जेव्हा विचारली जजेसने, तेव्हा त्यांनी ते बरोबर त्यांनी सांगितलं पण त्याची त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू, इतकं कॅलरीज, इतकं हे मिळतं, त्याच्यामुळे त्यांना पण खूप मजा आली. सो आपण जर का एकंदरीत बघितलं तर काल देखील मुलं तितक्याच मोठ्या प्रमाणात उत्साही होते आणि आज देखील मुली जे कोणी आहेत, सगळे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात उत्साही होते. आणि त्याचसोबत त्यांचे टीचर्स, स्वतः मुख्याध्यापिका देखील तेवढ्याच उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी देखील झाल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तात्पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद. Such a beautiful event from Bhopal, and this is the first time they have organized a two-day event, and I wish all the best to them. And we are